माही फिश ॲक्वेरियम आणि पेट शॉपचा उद्घाटन सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. नगरकरांना जर पशुप्राण्यांची आवड असेल किंवा त्याच पशुप्राण्यांना आपल्या घरामध्ये ठेवायचं असेल, सांभाळायचं असेल, तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. अहमदनगर या ठिकाणी माही फिश ॲक्वेरियम अँड पेट शॉपचा शुभारंभ पार पडला. अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते हा शुभारंभ संपन्न झाला. यावेळी जालन्याचे संचालक अयाज खान, माणिकराव विधाते, नगरसेवक प्रकाश भागानगरे, रियाज खान, दिशान शेख, तिमिम शेख, रिजवान शेख, गणेश स्वामी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. माही फिश ॲक्वेरियममध्ये पेट शॉपमध्ये लव बर्ड्स, आफ्रिकन पॅरेट, वास्तुशास्त्राप्रमाणे ऑल फिश, तसेच पाळीव प्राण्यांमध्ये सर्व प्रकारचे डॉग, कॅट आणि सर्व प्रजातीचे पशुप्राणी उपलब्ध. आज अहमदनगर परिसरामध्ये माही नवीन पेट शॉपचं ओपनिंग या ठिकाणी झालेलं आहे. घरगुती आपण जे पाहतो अनेक ठिकाणी आपल्याला नवीन नवीन जे काही घर होतात त्या लोकांच्या अनुषंगाने जे काही रिस्पॉन्ड असतात किंवा नवीन जे काही आपण पाहतो त्या अनेक लोकांना खरं तर याच्यामध्ये डॉक्टरकडे देखील सजेशन दिलं जातं की घरामध्ये अशा पद्धतीनं जर असलं तर निश्चित काही आजारावरती नियंत्रण देखील आणता येतं. तशा प्रकारे आज ह्या नवीन शॉपचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी झालेला आहे. मी त्यांना या ठिकाणी आयज व्हायला मनापासून या नवीन व्यवसायिक उपक्रमाला स्पेशल करतो आणि त्यांना गेल्या अनेक वर्षापासून या व्यवसाय बाबतीमध्ये मावेडा परिसरामध्ये त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून या व्यवसायामध्ये काम केलं असल्यामुळे त्यांना बारकाईने या क्षेत्रामध्ये सगळी माहिती असल्यामुळे निश्चित रूपात लोकांना देखील जेव्हा मागणी असते तर तुम्ही या बाबतीमध्ये आपल्याला जर काही घ्यायचं असेल, काही घरामध्ये नवीन पिशपॉन तयार करायचा असेल तर आपल्याला निश्चित रूपानं बाहेरून पुण्यासारख्या ठिकाणून या सगळ्या बाबतीमध्ये सुविधा उपलब्ध करावं लागायची. पण गेल्या काही वर्षापासून या बंधूंनी ज्यावेळेस शहरामध्ये हा व्यवसाय सुरू केला तर अनेक ठिकाणी आता आपल्याला नवीन नवीन घरांमध्ये देखील लोकांच्या करता जे काही बंगले असतील, छोटे मोठे लोकांचे जे काय आता अनेक लोक औषधी असतात तर त्या अनुषंगाने त्यांना देखील त्या औषधीचं मोल देखील कमी करण्यामध्ये मदत होती. आम्ही त्यांना नवीन या व्यवसाय करण्यासाठी शुभेच्छा. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.